सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना आकाराम वचाटे शिवराज भरमकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हद्दपार करा, गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे कडाडल्या. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याऐवजी भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, सरकारकडून अपेक्षा पूर्ती झालेली नाही असा आरोप करत गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी भाजप सरकारला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह हद्दपार करा अशी मागणी केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे भाजप सरकारच्या नकारतेपणाविरोधात तसेच वाढती महागाई आणि महिलांवरील अत्याचारात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेला संबोधित करताना उमा पानसरे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, या सरकारला विचारवंत नको असून साधू संत आवे आहेत. देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचारात बेसुमार वाढ झाली आहे. महागाईने कळस गाठला आहे. गरिबांचे अतोनात शोषण सुरू आहे. याबाबत सरकार मात्र कोणतीच दखल घेत नसून निष्क्रिय झाले आहे. त्यामुळे आता या भाजप सरकारला मुख्यमंत्र्यांसह हद्दपार करण्याशिवाय पर्याय नाही असे मत उमा पानसरे यांनी व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन धडक मोर्चाकडून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. महानकारी न्यूज वृत्त.